आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याला डेंगू, आरोग्य अधिकाऱ्यांचा साप नकार. जयसिंगपूर आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्यालाच डेंगूची लागण झाल्याची बातमी असून आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र या बातमीचा साप इन्कार केला आहे. जयसिंगपूर आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याला डेंगूची लागण झाल्याची बातमी असून याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र साफ नकार देत शहरातच काय ग्रामीण भागातही नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात असल्याची माहिती दिली. आरोग्य अधिकारी SS चौगुले माहिती देताना म्हणाले की शहराबरोबरच ग्रामीण भागातही नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. औषध निर्माण अधिकारी SG हक्के यांनी तर गेल्या 15 वर्षात एकही दिवस रजा घेतली नाही, येणाऱ्या सर्व रुग्णांच्या औषधाची पूर्णपणे काळजी घेत आहेत. रुग्णांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा देत रुग्णाची व्यवस्थित काळजी घेतली जात असून औषधांचीही पूर्तता केली जात असल्याचे स्पष्ट केले. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. आमची व्यवस्था व्यवस्थित आहे, फक्त स्वच्छतेचं काम जे आहे ते आमच्याकडे येत नाही. आम्ही फक्त सर्वेक्षण करणं आणि रुग्णाला उपचार देणे हे आमचं काम आहे, आणि जे काही सजेस्ट असेल तर त्यांना पुढील उपचार संदर्भात देणे हे आमचं काम आहे. ते स्वच्छता वगैरे हे करणं हे नगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांचं काम असतं. त्याने आणि प्रत्येक वेळी आम्ही जिथे जिथे आहे ती सूचना दिलेली आहे आणि अस्वच्छतेमुळं डासाची वाढ होऊन वगैरे हा आजार होण्याची शक्यता असते. तरीसुद्धा आम्ही प्रत्येक वेळी ज्या त्या ठिकाणी अस्वच्छता आढळलेली आहे त्याचे नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी कारवाई करावी असं अपेक्षित आहे. आणि आता जी झालेली आहे सुद्धा त्या रुग्णाचा अंतिम अहवाल अजून काही आलेला नाही, त्यामुळे सध्या सदरचा रुग्ण डेंगूचा आहे असं पण म्हणायचं अवघड आहे असं.